चला विद्यार्थी मित्रो वेलकम ज्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण अभ्यास करूया येतो अभ्यासक्रम आणि त्याला ज्या ज्याला आपण ब्रिज कोर्स म्हणतो काय म्हणतो ब्रिज कोर्स आणि हे आहे इता सातवीचा सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानाचा हा व्हिडिओ आहे आपण पाहतो आहे आणि हा दुसरा व्हिडिओ आहे ॲक्टिव्हिटी टूसाठी चला मित्र आपण ॲक्टिव्हिटी टूचा अभ्यास करूया आपण आणि बघूया ॲक्टिव्हिटी टूमध्ये काय आहे तर ॲक्टिव्हिटी वनमध्ये आपण पाहिलेलं आहे आता ॲक्टिव्हिटी टूमध्ये आपण पाहणार आहोत समजावून घेऊया जमिनीचे थर कसे असतात आणि मृदेतील घटक व मृदा काय आहे याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या, या भागामध्ये घेणार आहोत आणि प्रकरण सहावीच्या पहिल्या नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन यावर थोडा आधारित आहे आणि अद्य निष्पत्ती आहे काय बरं पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करतात आपण पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणार आहात काय करायचे कसं करायचं हा आपल्याला समजणार आहे अन्न नासाडी कमी करणे पाण्याचा वापर कमी करणे वीज वापर आणि कचरा निर्मिती कमी करण्या भर देणे पावसाच्या पाण्यावर जल पुनर्भरण याबद्दल माहिती घेणे वनस्पती काळजी वृक्षारोपण घेणे आणि जागरूक राहणे इत्यादीबद्दलची अध्ययन निष्पत्ती यामध्ये आपण करणार आहोत आता लक्षात घेऊया आपण आपण शिकायला सुरुवात करूया की यामध्ये या, या कृतीमध्ये कृती दोनमध्ये आहे तरी काय पहा लक्षात ठेवा विद्यार्थी हो पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कशाची गरज आहे हवा पाणी जमीन हे महत्त्वाचे घटक आहे कोणकोणते घटक आहे बरं महत्त्वाचे हवा पाणी आणि जमीन तर हे महत्त्वाचे घटक आहे मित्रो बरोबर आहे आणि हे घटक महत्त्वाचे असल्यानंतर यांना यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात मग नैसर्गिक संसाधने कोणकोणती आहे बरं हवा पाणी आणि जमीन म्हणजे आता बघायचं आपल्याला नैसर्गिक संसाधने म्हणजे काय याच्याबद्दल आपण बोलूया जेव्हा आम्ही नैसर्गिक संसाधनेची गोष्ट करतो बोलतो आहे नैसर्गिक म्हणजे का काय बरं निसर्गामध्ये निसर्गामध्ये आढळणारे बरोबर आहे मानवाने तयार केलेले नाही तर निसर्गाने तयार केलेले म्हणून नैसर्गिक संसाधने आता बघा साधने आणि संसाधने म्हणजे चांगली साधने जी मानवाच्या गरजा पूर्ण करते म्हणजे याच्या अर्थ काय बरं जी साधने मानवाच्या गरजा पूर्ण करते पण निसर्गामध्ये आपल्याला आढळते त्यांना आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणता येईल आणि बघा आपल्याला जो आहे जमीन जिला पानी है आनी हवा लैंड वाटर एंड या यह अनुक्रमेला अपन लैंड सिलावरण मन तो मतलब हार्ड कवरिंग है हमारी जमीन की उसके ऊपर कुछ पार्ट में जलावरण है मतलब वाटर ले वाटर है उसके ऊपर और ये सब बातें सब बातें जो है इसके ऊपर हमारी हवा है वातावरण तो तीन बातों में ये हवा ज, जमीन पानी हवा हम मिलती है वो है देखिए सिलावरण जलावरण और वातावरण में मिलते हैं तो मित्रों जमीन यानी जमीन के थर आपल्याला बघायचं आहे म्हणजे वर्णाबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे मित्र लक्षात ठेवा लक्षात असू द्या जमीन आपल्याला दगड माती मोठे खडक या स्वरूपात पाहायला मिळते बरोबर आहे का आपल्याला माती मिळते दगड मिळते आणि मोठे खडक मिळते बरोबर आहे मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात भूचर म्हणजे भूमीवर वास करणारे भूमीवर राहणारे आणि सर्व आपण माणूस सुद्धा भूचर आहोत आणि सगळे जमिनीवर राहतात बरोबर आहे आपण जमिनीचा वापर कशासाठी करतो बरं आपण बघा आपण जमिनीचा वापर जो आहे तीन गोष्टीसाठी महत्वाचा करतो आपण एक तर शेती करतो निवास करतो आणि रस्त्यासाठी करतो शेती करतो समजू शकतो आपण निवास म्हणजे राहण्यासाठी घरे बांधतो आणि रस्ते आपण रस्तासुद्धा बनवतो हा आपला शे जमिनीचा वापर आहे लक्षात ठेवा आणि जमिनीतून मिळणारी खनिजे जमिनीतून खनिजे कोणकोणती खनिजे म्हणजे काय बरं खनिज म्हणजे काय बरं तर जमिनीमधून जे काही काही ओड्स मिळ मिळतात जमिनीमधून ओर्स म्हणजे काय बरं कच्चे धातू म्हणू आपण धातू अधातू हा खाणीमधून नाही का आपल्याला मिळतात त्याला आपण खनिजे म्हणतो तर कोणकोणती खनिजे आहे तर ती खनिजे महत्वाची मित्र हो खनिज तेल आणि वायू ही अत्यंत महत्त्वाची या आहे याचा अर्थ जमीन एक महत्त्वाचे संसाधन आहे आता जमीन हे महत्त्वाचे संसाधन का बरं आहे कारण मानव वा सईद सगळे प्राणी काय बरं जमिनीवर राहतात ते शेती करतात मानव निवास करतात राहतात रस्ते बांधतात जमिनीवरून खनिजे मिळतात खनिज तेल मिळतात वायू मिळते आणि याचा फायदा आपल्याला होत असतो याचा फायदा काय फायदा आपल्याला होत असतो आणि म्हणून लक्षात ठेवा जमीन किंवा शिलावरण हे एक मानवासाठी नैसर्गिक संसाधन आहे बघा या ठिकाणी दिलेलं आहे जमीन आणि मृदा एकच नसून त्यात फरक आहे बघा जमीन आणि मृदा जमीनमध्ये खडकी आहे गोठे आहे मोठमोठे छोट, छोटे बरोबर पण मृदा म्हणजे काय बरं त्या खडकाच्या झालेला भुगा जे झाडांना वगैरे महत्त्वाची आहे अशाला आपण मृदा म्हणूया खालील दिलेल्या आकृतीच्या प्रमाणे तुम्हाला जमेच्या काही थर आढळतील आता आकृतीमध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला जमिनीच्या काही थर आपल्याला आढळते त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पहा मित्र काय म्हणते बघा तर काय म्हणते आपण पाहणार आहोत या ठिकाणी ठीक आहे तर थोडा थोडा ठीक आहे जमी परिपक्व मृदा अल्लाह जमीन सर्वात वरचा थर हा वनस्पति वह प्राणियाचा अवशेषाचा कुर्माण हो तो मजिए हमारी जो जमीन है उसका ऊपर का जो थर रहता है मट्टी रहती, रहती है ऊपर की मट्टी रहती है इसमें क्या होता है कुछ वनस्पति रहती पेड़ पौधे और कुछ एनिमल्स रहते हैं वो क्या होते डिकम्पोज है? होते हैं मर जाते हैं सड़ जाते हैं और जो उनकी रिमेन्स रहती है बाकी जो बैलेंस रहता है उससे हमारा ऊपर का थर वर्चा थर बन ले लास्तो परिपक्व मृदा 2.5 पॉइंट फाइव सेंटीमीटर का एक थर तैयार होनेस हजारों वर्ष लगता मीन्स सिर्फ ढाई सेंटीमीटर ऊपर का जो ढाई सेंटीमीटर का रहता है ना जो सेंटीमीटर का थर है यानी लेयर है वो तयार होने के लिए हमें वन कितने लगते हैं वन थाऊजंड इयर लगते है। और मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने पण सतत सुरू राहते सतत सुरू राहते म्हणजे नेहमी करता ती सुरू राहते लक्षात ठेवा आणि पुन्हा लक्षात ठेवायचं आहे पूरस्थिती पूरस्थिती म्हणजे काय बरं महापूर वादळे वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमुळे मृदा अल्पावधीत नष्ट होत आहे म्हणजे ही जी मृदा आहे पूरस्थितीमुळे काय बरं अडीच वर्ष अडीच इंचाचा जो थर आहे हो ज्याला एक हजार वर्षे लागते तयार व्हायला तो मात्र महापुरामुळे सहज चाला जाते वादळामुळे सहज चाला जाते खाणकामामुळे सहज चाला जाते आणि म्हणून हा थर महत्त्वाचा आहे कामाचा आहे आणि म्हणून आपल्याला मृदा संधारण करणे जमिनीची थूप धूप थांबविणे आवश्यक असते मृदा संधारण म्हणजे काय बरं मृदेला सॉइल कन्झर्वेशन म्हणतो आपण मृदा संधारणाला काय म्हणतो आपण सॉइल कन्झर्वेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट प्रोटेक्ट इट प्रोटेक्ट

यासाठी आपल्या करावे उपाय काय आहे वनस्पतीचे आच्छादन वाढवणे गवत झाडे झुडपे वाढविल्यास जमिनीची धूप कमी होते काय बरं वनस्पतीचे आच्छादन वाढवा लागेल आच्छादन मीन्स लेअर वाढवा लागेल जीवावरण म्हणून आपण जीवावरण काय म्हणून जीवावरण म्हणून आपण तो जीवावरण वाढवणे महत्त्वाचे आहे यासाठी आपल्याला वनस्पती लावा लागेल गवत लावावं लागेल झाडे लावावं लागेल झुडपी लावा लागेल आणि त्यामुळे मित्रो होईल बघा या ठिकाणी काय झालेलं आहे हे जे मुळं आहे हे जमीला पकडलं आहे प्रोटेक्ट करत आहे है, है ना पाणी आला तर हा इथे पडणार याच्यावर पडणार कुठतरी आणि हा निघून जाणार हा समजा इथे गवत असेल समजा या ठिकाणी गवत असेल बरोबर आहे तर पाणी काय बरं यावर पडणार आणि या, या थराची धूप होणार नाही वाहून जाणार नाही कारण काय बरं कारण काय बरं तर हातवर कशाने कशाने प्रोटेक्ट झालेला आहे गवतानी कशाने झालेला आहे छोट्या छोट्या झाडांनी बरोबर आहे हा झाडांनी तयार झालेला आहे हा गवतानी काय गवतवर असल्यामुळे पाऊस पडणार काय बरं याच्यावर पडणार आहे आणि प्रोटेक्ट होणार आहे मित्र आणि शिवाय ही झाडाची सुद्धा जमिनीला पकवून ठेवणार आहे आणि तो इरोजनसाठी आपल्याला काय बरं मदत करणार आहे बघा यहाँ मतलब कुथित मृदा मनजे स्का सजीवाच अवशेष है जिन जो मरे हुए एनिमल्स थे प्लांट्स थे उस, उसके रिमेन है इसको हम कुटित मृदा बोलते हैं और ये मृदा ऊपर का जो थर ब्लैक स्वाइल करके वो परिपक्व वो अपरिपक्व मृदा मीन्स इसमें थोड़ी पत्थर की मात्रा होती है छोटे छोटे टुटकुड़े होते पत्थर जैसे या रीति जैसे और नीचे में जो है मट्टी और छोटे स्टोन भी है इसमें होते हैं छोटी मट्टी होती है छोट मट्टी, मट्टी होती है और स्टोन होते हैं और मूड़ खड़क खड़क मीन्स नीचे में पूरा क्या है सॉइल का रॉक्स होता है और इस तरह से मृदा हमारी तैयार होती है सॉरी इस तरह से हमारी ज़मीन होती है चलो हमें क्या करना है एक एक्टिविटी है बच्चों बहुत अच्छी एक्टिविटी है आप भी कर सकते हो क्या करना है बच्चे इसमें सिंपली सी बात है रे खड़े वाली क्या है खड़ा वगैरह जो है ना जिसमें स्टोन होते हैं वो मट्टी लेना है लेना है और पानी के जार में ये जो पानी का जार है इसमें डालना है और बाद में उसको शेक करो बहुत हिलाओ हिलाने के बाद क्या है उसको रेस्ट करने दो तो क्या होगा जो बडे पत्थर आहे वो नीचे में आएंगे थोडे बारीक जो दगड आहे ते वर येणार त्याच्यानंतर वाळू तयार होणार त्याच्यानंतर मातीचा थर दिसेल आणि मग पाणी दिसेल आणि पाला दिसेल मतलब काय मतलब काय बरं व सगळ्यात जड वस्तू आपल्याला खाली दिसेल आणि हलक्या वस्तू मात्र काय बरं वर दिसेल ज आपण या तळापासून वर जाऊ तर आपल्याला काय बरं हे जे गोटे आहे जड दिसेल सगळ्यात त्यापेक्षा हे थोडेसे जड त्यापेक्षा हे रेती त्याच्यापेक्षा थोडीशी हलकी त्याच्यापेक्षा काय बरं हे हलकी आणि त्याच्यापेक्षा हा भाग हलका पाणी हलका आणि पत्ते सगळ्यात हलके अशा प्रकारे आपल्याला रचना या ठिकाणी दिसून येणार आहे तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला प्लास्टिकची पारदर्शी बाटली घ्यायची आहे मुठभर मातीच्या घ्यायचे आहे थोडे दगड वाळू पालापाचोळा आणि पाणी घ्यायचं आहे बाटलीचा निमुळता भाग जो वरचा भाग कापायचा आहे आणि खालच्या भागात उरलेले साहित्य टाकायचे आहे त्यातनंतर पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर काय बरं त्या मिश्रणाला त्या मिश्रणाला भरपूर ढवळून घ्यायचा आहे हलवायचं आहे त्याचे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करायचं आहे तेव्हा हलवायचं नाही दुसऱ्या दिवशी बाटलीतील मिश्रण कसे दिसते हे बघायचं आहे आता आपण पाहिलेलं आहे त्यात थर आढळतात का होय आढळलेले आहे आणि वरच्यापासून खाल खालपर्यंत या थराची काय दिसते आहे तर मित्रो काय बरं त्यांची काय बरं जळ पण वाढलेलं आहे लक्षात ठेवा बरोबर आहे असे थर तयार झालेले आहे खाली मोठे दगड नंतर बारीक दगड वाळू माती पाला प पाचोडा पाणी अशा प्रकारची आपल्याला रचना दिसते आहे <coughs> मित्रो आता कुटीत मृदा म्हणजे काय आपण आताच पाहिलेलं आहे कुटीत मृदा तर काय मित्रो मृदा वनस्पती प्राणी वनस्पती प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघट होऊन ते कुजून मृदेवर जो तया तयार ठरवतो त्याला कुटीत मृदा असे म्हणतात कुटीत मृदा ज्याला आपण काय म्हणू रे काय म्हण बेटा जे आपण सडते की नाही आता जसं उदाहरणार्थ आपण झाड तोडलं पाला पाचवा खाली पडला आणि तो सडणार आहे ना काळा पडणार कशाद्वारे पडणार सूक्ष्म जीवाद्वारे विक मायक्रोप्स पोजिशनची क्रिया होते आहे बरोबर आहे आणि त्या डिकॉम्पोजिशन झालेल्या रिमेन्स जे राहते बा बाकी शिल्लक राहते त्याला आम्ही कुटीत मृदा असे म्हणतो आता बघा कुटीत मृदा जमिनीला काय बरं पोषक घटक पुरवण्याचे काम करते तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे मातीत पाणी धरून ठेवणे कामी देखील कुटीत मृदा महत्त्वाची आहे काय आहे बरं मृदेचे उपयोग बरं आपल्याला तर बघा जमिनीला पोषक द्रव्य आपण शेतीला बघा शेतीमध्ये खात टाकतो खात म्हणजे काय बरं आपलं शेणखत वगैरे म्हणजे काय बरं सजीवाचे काय बरं जसे गवत वगैरे आहे याचे भाग राहिलेला आहे तोच याच्या ही ही मृदा कशी पॅक नसते एकदम पो थोडं पोली असते म्हणून यामध्ये हवा खेळते असते हवा शिरलेली असते लक्षात ठेवा ही मृदेमध्ये पोकळी असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याचे कामसुद्धा करते अशा प्रकारे आपण पाहतो ही मृदा चांगली आहे कामाची आहे आणि बघायला चा ठेवा चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कृतीत मृदेचे प्रमाण सुमार तेहतीस ते पन्नास टक्के असते जी मृदा सुपीक असेल त्याच्यामध्ये जवळपास हे झाडांचं प्राण्यांचं जे प्रमाण आहे ते तेहत्तीस टक्के ते पन्नास टक्के असते हो आणि असं असलं की ती मृदा सुपीक असते चला मग आपल्याला काय करायचं मित्र हो हे ही माहिती वाचायची वारंवार वारंवार आणि काय करायचं आहे या प्रश्नाचा सराव करायचा आहे आप हे आपल्याला वहीत लिहायचं आहे कुठे लिहायचं आहे वहीत का बरं लिहायचं आहे वहीत मित्रो बघा शाळा सुरू झाली झाली तर काय बरं आहे हा ब्रिज कोर्सचा अभ्यास करायचा आहे हे वहीत लिहायचं आहे मित्रो यावर काय बरं त्या वयात जपून ठेवायचं आहे आणि या वया आपल्या शिक्षकापर्यंत जाऊ द्यायचा आहे चेक करायला तपासायला कारण याच्यामध्ये अंतर्गत मार्ग अंतर्गत मूल्यमापन आहे अंतर्गत मूल्यमापन काय बरं अवलंबून आहे मूल्यमाप मापनाचे मार्ग या क्वेश्चन आन्सरवर महत्त्वाचे आहे आणि ज्या चाचण्या आहे ना आपल्या चाचण्या ज्या तीन दिलेल्या आहे त्या चाचण्या त्या चाचण्या आणि अंतर्गत मूल्यमापन याच्या मिळून कदाचित आपला रिझल्ट बनू शकतो जर शाळा थोड्या काळासाठी झाली तर रिझल्ट यावरच आपला रिझल्ट बनू शकते आणि म्हणून आपल्याला याचा सराव करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रो आणि लिहून ठेवणं रेकॉर्ड करणं रेकॉर्ड करणं म्हणजे लिहून ठेवणं अभ्यास करणं आवश्यक आहे तर आपण पाहूया खालील दुर्विधाने दुरुस्त करून लिहायचे आहे पाहूया मृदेच्या पंचवीस सेमी सेमी जाळीच्या थर होण्यास सुमारे हजार वर्षे लागतात बरोबर आहे का नाही काय लिहायचं मग सदर बा हे आपण काय बरं जागा जास्त नसल्यामुळे आपण काय करणार फक्त हे चूक आहे म्हणून लिहू आणि दुरुस्त आपण असं लिहिणार दुरुस्त मृदेच्या इथं लिहिणार आपण हाच वाक्य मृदेच्या टू पॉईंट फाईव किती किती मित्र हो किती लिहिणार टू पॉईंट फाईव्ह आई तर पंचवीस दिलेलं आहे पण ॲक्च्युल टू पॉईंट फाईव्ह आहे सेमी जाडीच्या थर होण्यास सुमारे हजार वर्ष लागतात हा पूर्ण सेंटेन्स आपण ह्या दोन ओळीमध्ये लिहिणार आहे फक्त काय फरक करणार इथे टू पॉईंट फाईव्ह लिहिणार पंचवीस सेमी आहे कारण बघा टू पॉईंट फाईव्ह सगळं इथेच आहे आपल्याला ना सगळं आपल्याला काय बरं इथे आहे टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर असं लिहायचं आहे समजले अच्छा व्हेरी गुड आपण समजले मग याच्या अर्थ आहे की नाही चला पाहूया आपण बेटा जमीन आणि मृदा ही एकच असते एकच असते हे विधान कसं आहे चूकची बरोबर आहे चूक आहे कारण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मित्रोन की जमीन मृदा हे बघा इकडे बघा थोडस इथे बघा हा शब्द आहे जमीन आणि मृदा एकच नसून त्यात फरक आहे मग हा विधान आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी लिहायचं आहे आपण उतरलेला चूक किंवा विधान चूक किंवा चुकीचे विधान आहे आणि दुरुस्त विधान लिहिणार जमीन आणि मृदा ही एकच नसते हाच वाक्य आपण लिहिणार आणि तो असते ज्या ठिकाणी काय बरं नसते लिहिणार फरक आहे ना म्हणून जमीन आणि मृदा ही एकच नसते लिहिणार नंतर बघा मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल आता सूक्ष्मजीवाचा उपयोग काय रे कुठेत मृदा तयार करणे कुठीत कोणता शब्द आहे रे बाबा कोणता शब्द आहे शब्द बघा कोणती मृदा कुथी नाही थित कुथित मृदा कोणती मृदा आहे कुथित मृदा कुथित मृदा आहे आणि आपण इतर लिहिणार का जम मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल इथं लिहिणार कुट कथित मृदा तयार होणार नाही तयार होणार नाही होणार शब्द आपण काट खाल्ला पण है ना म्हणून त्यावर कृथित मृदा तयार होणार नाही हे उत्तर लिहिणार किंवा वनस्पती आणि सजीवाचे अवशेष तयार होणार नाही बघा मृदा अल्पावधीत नष्ट होणे म्हणून उपाय सुचवा काय उपाय सुचवले त्यांनी आपण पाहूया उपाय सुचवले होते तर बघा यासाठी उपाय या पा यासाठी उपाय म्हणजे वनस्पतीचे आच्छादन वाढविणे गवत झाडे झुडपे वाढीला जमिनीची धूप कमी होते एवढं सेंटेन्स किंवा वनस्पतीचे आचरन वाढविणे एवढं सेंटेन्स आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे उत्तरामध्ये समजलं ना वृक्षारोपण आणि संगोपन करण्यासाठी तुम्ही व तुमचे मित्र काय करणार झाड वृक्षारोपण करण्यासाठी काय करणार आपण विविध रोपटे तयार करून विविध रोपटे तयार करून आपण बरं आला किती रो रोपटे झाडे आपण लावणार इथे काय लिहिणार आपण विविध झाडे विविध वनस्पती लावणार बरोबर आहे दुसरी गोष्ट काय करणार आपण लोकांना लोकांना वनस्पतीचे महत्व सांगणार बरोबर आहे ना आहे की नाही बरोबर आहे की नाही वनस्पतीचे महत्त्व सांगणार किंवा वनस्पतीचे फायदे सांगणार अशा प्रकारे आपण कृती करायची आहे आणि अधिक लिंकसाठी हे दिलेले आहे आणि मित्रो भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये एक पार्ट थ्री कृतीपत्रिका तीनमध्ये आपण भेटणार आहोत चल चला मित्रो चला आपण बाय निरोप घेऊया आपण काही कॉमेंट असेल काही समजलं नसेल आपल्याला किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला कळवा अशा तऱ्हेनं उत्तरं लिहायचे आहे आणि याच्यावरच आधारित पंधराव्या पाठामध्ये परीक्षा होणार आहे मित्रो चला बाय भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद